पिछले कई सालों से महावितरण की समस्याओं के समाधान के लिए एमएससीबी ठेकेदार दिन रात काम कर रहे हैं, लेकिन कई माह बाद भी महावितरण कंपनी द्वारा संबंधित ठेकेदारों का बकाया बिलों का भुगतान नहीं किया जा रहा है। इसलिए इसी मांग को लेकर रायगढ़ जिले में इलेक्ट्रिक कॉन्ट्रैक्टर वेलफेयर एसोसिएशन की ओर से पेन यहाँ मुख्य कार्यालय के सामने धरना आंदोलन किया गया। आम्ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्टर वेलफेयर असोसिएशन जिल्हा रायगढ़ यांच्या माध्यमातून रायगढ़ जिल्ह्यातील सर्व विद्युत कॉन्ट्रैक्टर यांच्या वतीने महावितरणच्या निषेधार्थ इथे आज एक धरणे आंदोलन आयोजित केले आहे। यात दोन विषय आमचे प्रामुख्याने आहेत की महावितरणचे विद्युत ठेकेदार जे आहेत ते अडीअडचणीच्या वेळेस भर पावसात वादळाच्या वेळेस महापुराच्या वेळेस अहोरात्र काम करून सुद्धा महावितरणचे वरिष्ठ अधिकारी त्यांना केलेल्या कामासंबंधीच्या बिलासंबंधी हे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत। तोकते वादळ येऊन एक वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा आमच्या बऱ्याचशा कॉन्ट्रॅक्टर बंधूंचे पेमेंट अजून सुद्धा मिळालेले नाही, इतका ढिसाळ कारभार महावितरणचे वरिष्ठ अधिकारी करतायत। दुसरा मुद्दा आमचा असा आहे की विद्युत कॉन्ट्रॅक्टर्स जवळजवळ 3 वर्षापासून एकाच कॉस्ट डाटा म्हणजे मटेरियलच्या रेटवर काम करतायत। सरकारी नियमानुसार दरवर्षी प्राईज एस्केलेशन म्हणून वाढ व्हायलाच पाहिजे, परंतु महावितरण एका बाजूने गव्हर्नमेंटची कंपनी म्हणून फायदा घेते आणि दुसऱ्या बाजूने मात्र कामगारांना बॉन्डेड लेबरसारखा वागणूक देते आहे। जबरदस्तीने काम करून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणते। 3 वर्षापासून त्याच कॉस्ट डाटावर काम करा, त्यात कुठलीही वाढ करण्यात आली भाई। आजचं जे आंदोलन आपण केलेलं आहे पेमेंटसुद्धा आपल्याला वर्षभरापासून मिळालं नाही, मात्र आपलं काम असंच चालू आहे, काय सांगाल? आम्ही गेली जवळजवळ 1 वर्ष त्यांचा पाठपुरावा घेत आहोत, ते आम्हाला आज देतो उद्या करतो हेड ऑफिसमधून येतील असेच उत्तरं देतात।